भारतीय पत्रकार दानिश सिद्दीकी यांचा अफगाणिस्तानमध्ये सुरू असलेल्या संघर्षात मृत्यू झालाय. तालिबान आणि अफगाण सैन्यात सुरू असलेल्या संघर्षाचं रिपोर्टिंग करत असताना पाकिस्तान अफगाणिस्तान सीमेजवळ कंदाहार प्रांतात 16 जुलैला दानिश यांचा मृत्यू झाला. 13 जुलैला दानिश यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंट्सवरून तिथे वार्तांकन करत असतानाची परिस्थिती कशी असते याचे काही फोटो प्रकाशित केले होते. अफगाण लष्कराच्या तुकडीबरोबर प्रवास करत असताना झालेल्या रॉकेट हल्ल्याची दृश्यसुद्धा त्यांनी टिपली होती. दानिश सिद्दीकी रॉयटर्स या वृत्तसंस्थेसाठी फोटो जर्नलिस्ट म्हणून काम करत होते. अफगाणिस्तानपूर्वी त्यांनी युद्धग्रस्त इराकमधून सुद्धा रिपोर्टिंग केलं होतं. भारतात कोविडच्या दुसऱ्या लाटेची दाहकता त्यांनी काढलेल्या फोटोंमधून जगभर पोहोचली होती. खुल्या मैदानांमध्ये एकाच वेळी अनेक मृतांवर अंत्यसंस्कार होतानाचे हे हेलावून टाकणारे फोटो तुम्ही पाहिले असतील. हे फोटो दानिश यांनीच काढले होते. राजधानी दिल्लीतून काम करत असताना इथल्या कोलमडणाऱ्या आरोग्य यंत्रणेची अवस्था आणि आपल्या आप्तस्वकीयांना गमावणाऱ्या लोकांचे आक्रोश दानिश यांनी टिपले होते. अशा कठीण प्रसंगी लोकांच्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ न करता आपलं काम करत राहणं हे किती आव्हानात्मक असतं याबद्दल बीबीसीशी बोलताना दानिश काय म्हणाले होते. This story is so important and we don't want this story to be just about the number. There are people who are dying, their families who are losing their loved ones, and of course I took these pictures, but I also made sure the dignity of the deceased was maintained. 2018 साली म्यानमारमधल्या रोहिंग्या मुस्लिमांच्या अवस्थेचं चित्रण करणाऱ्या रॉयटर्सच्या टीमचा ते भाग होते. या फोटो सिरीजसाठी त्यांना अत्यंत प्रतिष्ठेचा पुलित्झर पुरस्कार सुद्धा मिळाला होता. ज्या पत्रकाराचे फोटो जगभरातल्या बातम्यांच्या मथळ्यांवर झळकत असत त्या पत्रकाराने कॅमेरा हातात असतानाच जगाचा निरोप घेतला.